आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या. रामा शाकाहारी नसून मांसाहारी होता, शिर्डीच्या मेळाव्यामध्ये जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य. मुंबईच्या घाटकोपरमध्ये भाजपाचं जितेंद्र आव्हाडांविरोधात आंदोलन, आमदार राम कदम यांच्या नेतृत्वात भाजप कार्यकर्ते आव्हाडांविरोधात आक्रमक. जितेंद्र आव्हाडांच्या श्रीरामावरील वक्तव्यानं वाद पेटला, पुण्यामध्ये भाजपचं जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात तिरडी आंदोलन. मवियाच्या तीन नेत्यांनी जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यावर बोलणं टाळलं, सुप्रिया सुळे, राऊत आणि अनिल देशमुखांची आव्हाडांच्या वक्तव्यावर चुप्पी. आव्हाडांच्या वक्तव्याचं आम्ही समर्थन करत नाही, श्रीराम देशाचे आदर्श, त्यांच्यावर बोलताना सांभाळून बोलावं, अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. इतर धर्मगुरूंचा अपमान केला असता तर जिवंत राहिले असते का, भाजपा आमदार नितेश राणेंचा जितेंद्र आव्हाडांवर हल्ला बोल, नुपूर शर्मांच्या नावाचा उल्लेख करत नितेश राणेंचा आव्हाडांवर निशाणा. आव्हाडांना अटक करा, राम कदमांची मागणी, तर आव्हाडांच्या वक्तव्यावर ठाकरे आणि राऊत गप्प का, राम कदमांचा सवाल. शरद पवारांसमोर वारंवार अशी बेताल वक्तव्य केली जात आहेत, पवारांनी हे ठरवून चालवलेलं आहे का, आव्हाडांच्या वक्तव्यावर महंत सुधीर दास यांचा शरद पवारांना सवाल. बापाला घराबाहेर ढकलून वनवासाला पाठवायला निघालेत, अजित पवार गटाच्या आंदोलनानंतर जितेंद्र आव्हाडांचं टीकास्त्र, आम्ही यांचा प्लॅन हाणून पाडू, जितेंद्र आव्हाडांचं ट्विट. महानंदच्या 27 एकर जागेवर गुजरातचा डोळा, त्यासाठी हा सौदा, महानंदच्या कर्मचाऱ्यांना 4 ते 5 महिन्यांपासून पगार नाही, खासदार संजय राऊतांचे महानंद आणि राज्य सरकारवर गंभीर आरोप. अरविंद केजरीवालांना आज अटक होणार नाही, ईडीकडून लवकरच अरविंद केजरीवालांच्या उत्तराची तपासणी आणि चौथी नोटीस पाठवण्यात येणार, ईडीच्या सूत्रांची माहिती. सुषमा अंधारेंविरोधात मालेगाव तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल, अमन परदेशी यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल, अंधारेंनी हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याचा आरोप. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक, महत्वाच्या विषयांवर चर्चा होणार, मराठा आरक्षण आणि आंदोलनावर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चर्चेची शक्यता, तर अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांसंदर्भातही बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता. ठाकरे गटाच्या कोल्हापूर जिल्हा प्रमुख पदावरून मुरलीधर जाधवांची हकालपट्टी, राजू शेट्टींवरील टीकेनंतर मुरलीधर जाधव यांची दुसऱ्याच दिवशी हकालपट्टी. राज्य मागासवर्ग आयोगाची आज पुण्यामध्ये बैठक, मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मागासवर्ग आयोग काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचं लक्ष. राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी आज दुपारी 3 वाजता सुनावणी, नियमित वेळेमध्ये सुनावणी पूर्ण करण्याचं अध्यक्षांसमोर आव्हान, आज याचिका एकत्रित करण्याची शक्यता, विधिमंडळ सूत्रांची माहिती. शरद पवार गटाच्या शिर्डीमधल्या शिबिराची आज सांगता, शरद पवार आज शिबिरामध्ये संबोधित करणार, दुपारी शरद पवारांची पत्रकार परिषद होण्याची शक्यता. शरद पवार आणि सुप्रिया सुळे शिर्डीमध्ये साई चरणी लीन, शिबिरासाठी शरद पवार आज शिर्डीत. देवदर्शनासाठी म्हणून शिर्डीमधील मेळाव्याला गर्दी, शिर्डीतील शरद पवार गटाच्या मेळाव्यावर सुजय विखेंचा टोला, तर मेळाव्यामध्ये रोहित पवार नेमके कुठे नॉट रिचेबल झाले ते शोधावं लागेल, रोहित पवारांच्या गैरहजेरीवर सुजय विखेंची टीका. किरण सावंत भावी खासदार, मुख्यमंत्र्यांच्या वर्षानिवासस्थाना बाहेर बॅनर, किरण सावंत लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याची चर्चा. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय एस जगनमोहन रेड्डी यांची बहीण शर्मिला रेड्डी काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता, शर्मिला रेड्डी दिल्लीमधल्या काँग्रेस मुख्यालयामध्ये दाखल. जरांगे पाटलांच्या 6व्या टप्प्यामधील दौऱ्याला सुरुवात, गोदाकाठच्या 123 गावांना जरांगे पाटील भेटी देणार, जालन्यामधल्या अंबड तालुक्यामधल्या बहुतेक गावांचा या दौऱ्यामध्ये समावेश. चंद्रपूरमध्ये झालेल्या कृषी महोत्सव कार्यक्रमात आमदार किशोर जोरगेवार यांची नाराजी, कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये नाव असताना सुद्धा भाषणाची संधी न दिल्यानं जोरगेवारांचा संताप. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची नाराजी, मनसे पदाधिकाऱ्यांना भोली, पदवीधर मतदार नोंदणी अपेक्षेप्रमाणे न झाल्यामुळे विभाग अध्यक्ष आणि शाखाध्यक्षांना पदावरून हटवलं, पदाधिकारी नेमणुका करण्याची जबाबदारी आता नेत्यांवर, सूत्रांची माहिती. अयोध्येमध्ये राम मंदिर परिसरामध्ये भक्तांचा उत्साह, हनुमानगढीच्या मंदिराजवळ भक्तांचा ठेका धरताना भाविक तल्लख. अयोध्येमधील राम मंदिर सोहळ्यासाठी रत्नागिरीच्या चंद्रकांत पवारांना निमंत्रण, लांजा तालुक्यामधल्या चंद्रकांत पवार हे वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष. मुख्यमंत्री शिंदेसोबतची अंगणवाडी सेविकांच्या शिष्टमंडळाची बैठक निष्फळ, अंगणवाडी सेविकांचा आझाद मैदानामधील संप सुरूच राहणार, मानधनामध्ये भरीव तरतूद झाल्याशिवाय संप मागे घेणार नसल्याची भूमिका.